से योगेश पाटील। सामन्याचा पहिला चेंडू खोलवर टप्पा, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर। ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज बाझिलने, परंतु बॅटवर आला नाही, बॅट पिचवर लागते। चांगली सुरुवात आतिश घोडविंदेच्या माध्यमातून, निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे। आता मात्र एज लागते आणि बाझिल बाद। पहिल्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये झिरोवर बाद होतोय। पहिल्या सामन्यामध्ये 49 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती आरजोली संघाविरुद्ध, परंतु तशा प्रकारचं प्रदर्शन या सामन्यामध्ये करता आलं नाही, कॉट बिहाइंड होतोय। तर समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे योगेश। धन्यवाद अजय। तर नक्कीच आजच्या दिवसाचा खेळ जर आपण अजय बघितला तर अगदी रोमांचक सामने आपण पाहतोय। तर ज्या बाझिलने पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा ठोकल्या होत्या तो बाझिल या ठिकाणी मात्र भोफला न फोडता खेळाडू कक्षामध्ये परततोय। यालाच म्हणतात अजय क्रिकेट हा अनिश्चितता खेळ। निश्चितच खेळाडू कितीही मोठा असू दे योगेश, आपण नेहमीच पाहतो की त्या खेळाडूला बाद करण्यासाठी एका चेंडूची फक्त आवश्यकता असते गोलंदाजाला। या ठिकाणी 2 चेंडू खेळला परंतु दुसऱ्या चेंडूवर बाद झाला बाझिल। नवीन फलंदाज सुफियान आले, आल्या सुरेख ऑन ड्राईव्ह। त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार आहे साहिल, चांगलं क्षेत्ररक्षण। फक्त एक धाव घेण्याची संधी, खातं उघडलं जाते या सिंगलने सुफियानचं आणि त्याचप्रमाणे अल्फते स्पोर्ट्स पडगे संघाचं। नक्कीच आपण हा 4 षटकांचा सामना पाहतोय। फक्त या सामन्यामध्ये फक्त 1 षटक पॉवर प्ले राहणार आहे आणि नक्कीच त्या पॉवर प्ले त्या ठिकाणी फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून। परंतु गोलंदाजाचं कौतुक करेल, पूर्णपणे या ठिकाणी फलंदाजाला बांधून ठेवलं आहे, कारण आतापर्यंत जर आपण धावसंख्या बघितली तर एक मोठा गड या ठिकाणी बाद करतोय आणि फक्त आतापर्यंत 1 धाव खर्च करतोय आतिश। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी साकारताना आपल्या संघासाठी। थोडा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मिराज चेंडूच्या खाली आणि यानंतर दुसरा गडी बाद होतोय अल्फते पडगे संघाचा तौसीफ। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू बॅटच्या मधल्या पट्ट्यात आला नाही, थोडीशी आउटसाईड एज लागली आणि शॉर्ट पॉईंटच्या दिशेने थोडा पुढे येत अप्रतिम झेल टिपलाय क्षेत्ररक्षक मिराजनं। तर अतिशय निराशाजनक सुरुवात मी तर म्हणेन अल्फते स्पोर्ट्स पडगे संघासाठी। अडखळणारी सुरुवात आहे, 2 महत्त्वाचे फलंदाज दोन्ही सलामीवीर डगआउटमध्ये गेलेले आहेत आणि खातं देखील उघडता आलेलं नाही दोघांना। धावसंख्या फक्त आणि फक्त 1-2 गडी बाद। नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर सफवान। नक्की चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय गोलंदाजीमध्ये। जी सलामीला जोडी आली होती डावाची सुरुवात करण्यासाठी ती जोडी या मात्र खेळाडू कक्षामध्ये परतते। आता नवीन दोन्ही फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर सफवान येतोय सामना करण्यासाठी सज्ज आणि नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज सुफियान शेख। तर डोळे संघ आपल्यास विनंती करतो यानंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे तर सहकार्य करा। अतिश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, पंचांचा फोटा कशामध्ये आणि हा तिसरा गोलंदाज ठरतोय या स्पर्धेमध्ये। नक्कीच या षटकामध्ये त्यांनी 3 गडी बाद केले तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत गोलंदाजाने 3 हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत। तर पाहूया चौथा गोलंदाज ठरतोय का अतिश या स्पर्धेतील हॅट्रिक करणारा। चार गोलंदाजांनी योगेश आतापर्यंत हॅट्रिक साकारलेली आहे तर हा 5वा गोलंदाज असेल जर पुढच्या चेंडूवर विकेट अतिशने प्राप्त केली तर। फलंदाज सामना करतोय वसीम, हो तुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, बीट झालाय फलंदाज। हॅट्रिक तर झाली नाही परंतु अप्रतिम षटक, पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय। 3 गडी बाद केले आणि फक्त 1 धाव खर्च केली आतिशने। सुरेख